कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. रेवतीला भेटता यावं म्हणून तर काल एवढं सेटिंग केलं ना. नसलेल्या मैत्रिणीचा बर्थडे काढला, तिच्यासाठी बेकिंगचं सामान विकत घेतलं आणि त्यातला अख्खा एक बेकिंगचा ट्रे हळूच रेवतीच्या पिशवीत टाकून ठेवला. आणि आता त्या चान्सची पण माती केली मी. काय रे? हा हा ऐका, हाच हाच ट्रे. चला येऊ आता. येतोस? हो. हे हो, आणि आपण असं केलं तर यंग कपल्सला खास करून टार्गेट करू शकतो. तसंही त्यांना बाहेर खाण्यासाठी फास्ट फूडचे जॉईंट्स हवेच असतात. अल्टिमेटली काय तर या अशा यंग क्राऊडकडून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल, राईट? हरकत नाही, तुम्ही तसे लोकेशन प्रॅक्टिस करा, बेसिक रेकी करा आणि दोन दिवसामध्ये आपण पुन्हा कनेक्ट होऊया. सर ऍक्च्युली आम्हाला थोडा अजून वेळ हवा होता, कारण की मध्ये आम्ही थोडं आउट ऑफ टाउन जाणार आहोत. सॉरी सर, ऍक्च्युली विराज एका कामासाठी आउट ऑफ टाउन आहे, पण मी आहे मुंबई, सो आपण प्रत्यक्ष भेटून मीटिंग करू शकतो. तुम्ही वेळ कळवा. चालेल, मी कळवतोच. थँक्यू. दादा मला सांग, तू खरंच नाही येणार आहेस? अरे तू इतका टोकाला का जातोयस दादा? हे बघ, बाबांची इच्छा आहे ना की आपण सगळ्यांनी मिळून फॅमिली हॉलिडेला जायला हवं, आणि मग आपण त्यांच्या इच्छेला मान द्यायला हवा ना. कमॉन दादा, आता ना तू थोडा ओव्हर रिॲक्ट करतोयस. अरे बाबा फक्त बॅकआउट करायला नाही म्हणालेत ना, विच इज पार्शियली करेक्ट ऑल्सो. अरे आपण कम्पीट करूयात ना त्यांना. अरे वा, काय रे प्रमोद, काय झालं? काही नाही रे दादा, जाऊ दे. प्रमोद हे बघ, तुला काहीतरी बॉदर होत आहे हे स्पष्ट दिसतंय. अरे काय झालं बोल ना, काय झालंय? दादा कधीतरी फॅमिलीचा विचार करण्याऐवजी आपण जर स्वतःच्या प्रगतीचा विचार केला तर काही चुकीचं असतं का रे? अरे पण झालंय काय? ठीक आहे, तुला काही सांगायचं नसेल तर इट्स ओके, फक्त मी सांगतो तेवढं लक्षात ठेव. कोणीही काहीही बोललं असेल तरी त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. ज्या लोकांना आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असतं त्याच लोकांना अवघड डिसिजन्स घ्यावे लागतात, कळतंय का प्रमोद? आणि तुला आणखीन एक सांगतो, आणि प्रमोद कसं आहे ना, आपण एखादी गोष्ट मनाशी ठरवली की स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. अरे भरीस पाडणारे आपल्या आजूबाजूचीच लोक असतात. आपल्याला अपयश आलं की हीच लोक जाब विचारतात, आणि आपण यशस्वी झालो की हीच लोक आपल्या बरोबर सेलिब्रेट करतात. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं, कळलं? अरे माझंच बघ ना, जेव्हा माझ्यावर वेळ आली होती तेव्हा मी माझ्यासाठी निर्णय घेतला, मी घरातून बाहेर पडलो. त्यावेळेस सगळ्यांना अगदी दुर्गाला सुद्धा मी चुकीचा वाटत होतो. कसे वागले होते माझ्याशी? पुढे मी बाहेर पडलो, स्वतःचा बिझनेस चालू केला, सक्सेसफुल झालो, आणि आज सगळेजण माझं कौतुक करतायत, सगळ्यांना आनंद होतोय. कळतंय का तुला? त्यामुळे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, लक्षात ठेव. दादा थँक्यू. अरे थँक्यू सो मच. कदाचित आत्ता मला हेच ऐकण्याची गरज होती. तुझ्याशी बोललो ना की खूप मन हलकं झाल्यासारखं वाटतं रे. अरे हे कधी पण येतो दादा, काळजी करू नको. ए जे तू खेळत बस रामलीला, लवकरच तुझ्या वनवासाची तयारी करतो. प्रभू राम निघाले वनवासा,
तुझ्या विन जीव लागेल कैसा, ओढ लागली सहवासाची, सवय करूया विरहाची. जी, माझं खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि मी लवकरच तुम्हाला माझ्या मनातलं सांगणार आहे. ही ट्रिप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण मी ठरवलंय काहीही झालं ना तर या क्रूजवरनं परत यायच्या आधी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगायचं. आपल्याला ज्याची भीती वाटते तेच घडतंय. हो ना वहिनी, ती लीला तर डोक्याला बाशिंग बांधून रेडीच आहे. स्वरूप गुडघ्याला बाशिंग बांधतात अशी म्हणे. पण ऍक्च्युअल बाशिंग तर डोक्याला बांधतात ना वहिनी. पण एजे आणि लीलाला बाशिंगची गरजच नाहीये, त्यांचं तर लग्न झालं ना. स्वरूप प्लीज प्लीज, मी तुझ्या पाया पडते, प्रॉब्लेम वरती फोकस कर, नाहीतर तिथे जाऊन आपल्याला एजी आणि लीलाची लव्ह स्टोरी बघावी लागेल. नाही 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 बहिणी, काही झालं तरी हे घडता कामा नये. बहिणी, आपल्याला असं काहीतरी करायला हवं ना ज्याने लीला क्रूज वर पोहोचणारच नाही. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.